तर नमस्कार मंडळी, मी भानदास तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बीबीएस विलेज किचन टीम मध्ये. मित्रांनो, कसं काय मंडळी? बरं आहे काय? असलाच बाहेर सांगायचं कोणाला आपलं कसं खाऊन पिऊन टमटमीत. तर चला, आज आलोय नवीन एका हॉटेलमध्ये. अनलिमिटेड मटन बिटन खायचं आहे. अनलिमिटेड तर नाही आहे, तर मटणाची डिश इथे एक नंबर मिळत्या. तर चला जाऊया आपल्या NH4 ला लागून असलेलं दत्त भवन. इथं मटणासाठी खूप फेमसच हॉटेल आहे. मोठमोठे लोक, सेलिब्रिटी लोक इथं थांबतात. तर काय इथली कशी टेस्ट आहे तुम्हाला दाखवणार आहे. मी आता गाडीत बसून शूट करायला बघाय हॉटेल. आज बीके साहेब पण आहेत आपल्या संघ. बघू शकता तुम्ही, गाडी पार्किंग करून आज जायचं हॉटेलच्या आतमध्ये. हे हॉटेल दत्त भवन आहे, इथं आपण आज जाणार आहे. तर चला जाऊया, या वेळ न घालवता आणि मटणाच्या डिशवर ताव मारूया. ही बैठक व्यवस्था यांची बघू शकता तुम्ही, अशी बैठक व्यवस्था हॉटेलची. आतमध्ये आल्यानंतर फॅमिली सेक्शन मध्ये पण बसण्याची व्यवस्था आहे. इकडे चुलीवर भाकरी चालू आहे, तिथं एवढ्या 2-3 चुली चालू आहेत. इथं बघा, भाकरी चालू आहेत पूर्णपणे नॅचरल. तुम्हाला चुलीवरच्या भाकरी मिळणार ज्वारीच्या. दुपारची वेळ तरी सुद्धा एवढ्या उन्हात सुद्धा भाकरी चालू आहे चुलीवर. बघू शकता तुम्ही, टोपले आहेत बघा, भाकरी चालू आहेत. गरमागरम भाकरी मिळणार आहे तुम्हाला हॉटेल दत्त भवन मध्ये. आरावरती पण शेकला जातात. पातेलात मटण केलं जाते. बाकीच्या हॉटेलसारखं एखाद्या तव्यावरती वगैरे भाजून दिलं नाही, मटण पातेलात मोठ्या प्रमाणात पातेलात शिजवून दिलं जाते. बघा दादा, इथे आता प्लेटा लावल्यात मटणाच्या. कडक असं मटण आहे. हाडंबिडं बघू शकता तुम्ही, बोकडाचं मटण आहे प्युअर. हाडंबिडं सुटलेली बघून आपल्या तोंडाला पाणी सुटणार आहे. मटण काय दत्त भवनलाच बघा. कड बघा दादा, प्युअर रस्ता आहे, मटणाचा रस्ता आहे प्युअर. कड बघून तुमचं तोंड खवळणार आहे. हा हा, खतरनाकाचा कड निघाला याला बघा. आपला इंद्रायणी राईस मिळतोय दत्त भवन मध्ये. बघू शकता मटणाच्या डिश बरोबर इंद्रायणी राईसचा जो मला आनंद घेता येतोय. मित्रांनो, प्लेट भरून राईस दिला जातोय. कडकाचा राईस आहे. तबार लागलाय दादा बघा, कडकाचा रस्ता आहे आणि मटण शिजवलेलं पाणी म्हणजे रस्ता करून नंतर केला त्याचा. कडकाचा याला कट आलाय बघा आता. हा हा, तर हे ताट लावा लागलं बघू शकता तुम्ही. दत्त भवन मध्ये फक्त मटणच मिळतंय. मटणाच्या डिश लागा लागल्यात आणि इथं कंटिन्यू करते असते. इथे तुम्हाला वेटिंगला थांबून नंबर लावूनच जेवा लागते. हे आली गरमागरम भाकरी. अशी एवढी गर्दी असते बघा. हे ताटे सगळी एकदम लावा लागतात. आता या ताटे लावून झाले, त्याला भाकरी लागल्या सगळ्या ताटाला. भाकरी आल्यानंतर या जाणार कस्टमर कडे. काका, कसं आहे जेवण इथलं? काय जेवण? एक नंबर. घरगुती असल्या. ओके, तुम्ही कधीपासून येत आहे इथं हॉटेल दत्त भवनला? बरेच वर्ष झाले. ओके, इथलं जेवण टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही काय सांगाल, रस्सा बिस्सा कसा इथला? चांगला आहे. अजूनपर्यंत कराड करून इथपर्यंत टेस्ट केलेलं. ओके, बेस्ट टेस्ट आहे. काय काका इथलं मटन? एक नंबर जेवण आहे. ओके, मुंबई पासून आतापर्यंत. ओके, इथपर्यंत एक नंबर जेवण, फर्स्ट टाइम. थँक्यू. जेवणाचा आनंद घ्या. हो, पण आता जेवणाचा आनंद घ्या लागले. तुमचं म्हणणं असं की जेवणाची टेस्ट एक नंबर आहे. चला भेटूया हॉटेल दत्त भवन नेरले यांचे मालक. मालक यांची चांगली हॉटेलची खासियत आणि या हॉटेल बद्दल थोडीशी माहिती. नमस्कार दादा, काय सांगा हॉटेल दत्त भवन म्हणजे एवढं फेमस हॉटेल आहे मटणासाठी. तर कधीपासून सुरुवात केली आणि कसं काय आतापर्यंत? सुरुवात आपल्या आजोबाने केलेली. एक छोटी झोपडी स्टँडवरती, नेता स्टँडवरती. थोड्यासा आणि एक छोटंसं काहीतरी डॉक्टर लावायचं म्हणून आम्ही इथं दत्त भवनचं नाव चालू केलं. सुरुवातीला मटण प्लेट भाकरी पिठल्या भाकरी साखर लावतात. हळूहळू धंदा जसा वाढत गेला राजनैतिक आमदार खासदार वगैरे सगळ्यांची भेट देऊ लागली.
आज कोणी या रोडने जात असेल इनेश पोरला तर हॉटेल दत्तभवन नेरले याला थांबते जमते आणि मटणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही. कारण पुणे बेंगलोर हायवेचा प्रवास म्हणजे हॉटेल दत्तभवन एक स्टॉप झालाय लोकांचा आणि मटण खाल्ल्याशिवाय लोकांना इथं जात आहेत ना पुढे. दादा आपल्या हॉटेलचं टायमिंग किती किती आहे? वेळ सकाळी साडे अकरा वाजल्यापासून साडेसहा पर्यंत कंटिन्यू 12 तास चालू असतं. त्यामुळे कधी तुम्ही जर या रोडमध्ये प्रवास करत असाल तर दत्तभवनला नक्की थांबा आणि मटणावर पाव मारून जावा. खतरनाक सिटीवरचं मटण आहे, 41 वर्ष जुनं हॉटेल आहे, एक जुनी परंपरा आणि जुनी टेस्ट तुम्हाला हॉटेल दत्तभवनला बघायला मिळेल. तर धन्यवाद आम्हाला एवढं बोलायला वेळ तुम्ही दिला. रिया ताव मारिया अप्रतिम जेवण आहे, कडक आहे, बाजरीची ज्वारीची भाकरी आहे, चुकीवरचे चुलीवरचा रस्ता आहे, खूप मस्त जेवण आहे, चुलीवरचं जेवण आहे आणि एक नंबर टेस्ट आहे. म्हणते का नळी फेमस असत्या, या नळीत मास असते तर ते वडून काय द्या आपण तर चोरात म्हणायचं म्हणजे मास येते. एक नंबर कडक आहे. मी मटणा डिश संपवतो तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला दाबा. बरं एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका हॉटेलमध्ये. धन्यवाद.